नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव स्टोरीमध्ये। तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूया। गुड नाईट सर, आराम करा, रीमा म्हणाली। पण तुम्ही का जाताय, रुद्रने विचारलं। सर, डबल ड्युटी केली मी आज, उद्या सकाळी पुन्हा यायचं आहे, रीमा म्हणाली। ओह सॉरी, लक्षातच नाही आलं आमच्या। तुम्ही पण आराम करा, आमच्यामुळे तुम्हाला डबल शिफ्ट करावी लागली, रुद्र म्हणाले। सर, मीच मागून घेतली होती ड्युटी, घरी जाऊन मन लागलं नसतं, रीमा म्हणाली। खरंच? हो, तिनेही हसून म्हटलं। तुम्हाला हसताही येतं? हो, आणि कुणी ऐकलं नाही तर रागावताही येतं, रीमा म्हणाली। पण आता तर आम्ही तुमचं सगळं ऐकतोय ना। कळलं, तुम्ही प्लीज शांत राहा ना। कोणत्या परिस्थितीत ॲडमिट केलंय तुम्हाला? बीपी नॉर्मल आला म्हणून काही नाही, अजून खाली उतरला असता तर? पण तुम्हाला त्याचं काही आहे का? तुम्हाला सांगणारे आम्ही मूर्ख आहोत ना, रीमा म्हणाली। तुम्ही फार छान डॉक्टर आहात, रुद्रच्या बोलण्यावरती रीमानं चमकून पाहिलं। आय मीन मूर्ख नाही तुम्ही, रुद्र म्हणाली। बर, गुड नाईट अँड टेक केअर, रीमा म्हणाली। सकाळी लवकर याल ना? 9 वाजता जाऊ आता, बाय, असं म्हणून रीमा निघाली। रुद्रनेही हात हलवून बाय केलं। रीमा, सावी आणि वनिता मावशी निघाल्या। रुद्रला बरं वाटलं फार, काही झालं नाही म्हणून सगळेच रिलॅक्स होते। रीमाला रुद्रच्या वागण्याचं हसू येत होतं, त्याचं एक एक वाक्य आठवून ती गालातल्या गालात हसत होती। सावी तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचत होती। इतक्यात रीमानं मान वळवून सावीकडे पाहिलं। रुद्रची फेसबुक फ्रेंड कोण आहे काही कळालं का? रीमाकडे पाहत असताना पकडल्या गेलेल्या सावीनं सुचेल तो प्रश्न विचारला। अच्छा, ते होय, त्यांनी तुम्ही दोघी गप्प राहाव्यात म्हणून खोटं सांगितलं, रीमा म्हणाली। बघा कसे आहेत ते, आमच्याशी खोटं बोलून तुमच्याशी खलं बोलतायत, सावी म्हणाली। नाही तसं काही नाही सावी आई, रीमाचा पुरता गोंधळ उडाला होता। सावी खरंच हुशार होती, तिनं रीमाला बरोबर शब्दात पकडलं होतं। असू द्या हो, आम्ही मस्करी केली, तुम्ही आराम करा बरं, आज पहिलाच दिवस आणि खूप दगदग झाली ना तुमची, सावी म्हणाली। बर, नाहीतर एक काम करा ना, बंगल्यावरच चला, जेवण तयार आहे, जेवून झोपा, सकाळी जायचंच आहे ना, आणि उद्या प्राचीसुद्धा हॉस्टेलवर जाणार आहे तर त्यांनाही भेटून या, सावी म्हणाली। खरं तर घरी जाऊन काही बनवून खायचा रीमाला कंटाळा चाला होता। मी घरी जाऊन चेंज करून येते, रीमा म्हणाली। नको, आधी जेवून घ्या, 9:30 होत आलेत, सावी म्हणाली। बर, जेवण उरकून घरी जाऊन रीमा चेंज करून आली। आल्या आल्या मुक्ताईनं धावत जाऊन तिच्या हाताला धरलं। रीमा दीदी, तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे, असं म्हणत वरच्या मजल्यावर घेऊन गेली। समोरून प्राची आली, तिने मुक्ताला कुठे चालल्यात म्हणून विचारलं। तिनं दुसऱ्या हातानं प्राचीचाही हात धरला, दोघींना एका रूमचा दरवाजा उघडून आत घेऊन गेली। आतमध्ये एंट्री केल्याबरोबर समोर एक फोटो दिसला, बाकी सगळीकडे खूप साऱ्या ट्रॉफीज, फ्रेम केलेली सर्टिफिकेट्स अरेंज करून अगदी छान पद्धतीनं मांडली होती। एका बाजूला पार्थची लहानपणीची खेळणी, दुसऱ्या बाजूला रुद्रची खेळणी, तिसऱ्या बाजूला मुक्ताची, सगळं किती छान पद्धतीनं मांडलं होतं, जणू आठवणींचं एक म्युझियमच। मुक्तानं समोरच्या फोटोवरचा झिरमळ्यांचा पडदा बाजूला केला, फोटो समोरून एक पेपर घेतला आणि रीमा समोर धरला। रीमानं पाहिलं तर त्यावर एक छान चित्र काढलं होतं, एका राजकुमारानं राजकुमारीला उचलून घेतलेलं। रीमा दीदी, हे बघा मी ड्रॉइंग काढलंय, यात हे प्रिन्सेस म्हणजे रुद्रदादा आणि या तुम्ही, कसा आहे? खूप छान आहे, पण तुम्ही इथे का ठेवलेत फोटोजवळ? प्राचीने चित्राकडे पाहत विचारलं। आम्ही ना आमच्या सगळ्या विश मोनिका एंजलला सांगतो, त्या आमच्या सगळ्या विश पूर्ण करतात। आम्ही त्यांना सांगितलंय की लवकरच रुद्रदादांचं आणि रीमा दीदीचं लग्न होऊ दे, म्हणजे आम्हाला पार्थ दादाचं बाळ घरी आणता येईल हॉस्पिटलमधून, मुक्ताईनं सांगितलं। अरे तुम्ही अजून ते विसरले नाहीत का? रीमानं आश्चर्यानं विचारलं।
मुक्ताही काहीच विसरत नसतात, हो की नाही? प्राचीनं मुक्ताला विचारलं. येस. बरं, आता तुमच्या रुद्रदादांना बरं नाहीये ना, ते लवकरच बरे होऊन घरी येऊ देत असं सांगा बरं मोनिका इंजलला, प्राचीनं विषय बदलत म्हटलं. मुक्तानं लगेच फोटोसमोर हात जोडून विश मागितली. आम्ही हे ड्रॉइंग आईला दाखवून येतो, उद्या हॉस्पिटलमध्ये रुद्रदादांनाही दाखवणार आहोत, असं म्हणत मुक्ताई बाहेर पळाल्या. प्राची, हा फोटो कोणाचा का? रिमानं विचारलं आणि प्राचीनं मोनिकाबद्दल तिला माहिती असलेलं सगळं सांगितलं. ही रूम बाबांची होती, सावी आईंचं त्यांच्याशी लग्न झाली तशी ही रूम आठवणींची खोली म्हणून जपायची असं माई आजींनी ठरवलं आणि बाजूची रूम आई बाबांना दिली. थोडक्यात जुन्या आठवणी नवीन नात्याला बाधक होऊ नयेत असा विचार त्यामागे होता. प्राची पुढे म्हणाली, इंटरेस्टिंग आहे. रिमाला हे सगळं ऐकून आश्चर्य वाटलं. आहे खरं, पण प्रेम जपण्याची या लोकांची एक वेगळीच पद्धत आहे बघ रिमा, प्राची म्हणाली. हो बरं, चल आता घरच्या राजकन्येनं काही घोळ घातलाय का पाहू, विषय तुझा आणि रुद्रचा आहे, प्राची हसत म्हणाली. तशा दोघीही हसल्या. मग दोघीही खाली आल्या. आई, आपण लवकर रुद्रदादाचं लग्न करूयात ना, मुक्ताई सावींना ड्रॉइंग दाखवताना सांगत होती. हो हो, आता घरी आली ना की बोलू त्यांच्याशी, सावीनं सांगितलं आणि विषय बदलत इकडचं तिकडचं बोलत राहिली. मुक्ता पेंगू लागली तशी सावीनं तिला मावशींकडे दिलं आणि सगळ्यांना गुड नाईट म्हणून ती झोपायला गेली. प्राची, मी घरीच जाते का झोपायला, सकाळी आवरायला बरं पडेल मला. उद्या तू जाणार तर जीजूंना जरा वेळ दे, रिमा म्हणाली. बरं, जा मग लवकर, उगाच उशीर नको, मी पण जाते झोपायला, प्राची म्हणाली. गुड नाईट. हो गुड नाईट. पण सकाळी भेटून जा, प्राची म्हणाली. हो बाय. 10:30 वाजून गेले होते, रिमा घरी गेली, मोबाईल चार्जिंगला लावून पटापट केर काढून लादी पुसली, ड्रेस धुवून वाळत घातला, दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवली, अलार्म लावण्यासाठी मोबाईल जवळ ठेवला, अंथरूण घालून दिवसभराच्या दगदगीतून जमिनीला पाठ टेकली आणि थोडं तिला बरं वाटलं. सकाळी तयारी केलेली आहे, थोडं लेट उठलं तरी चालेल, तासभरात आवरेल, 7 अलार्म लावूयात म्हणजे 15-20 प्राचीला भेटून जाता येईल, तिनं अलार्म सेट केला. मेसेजिंग ॲप पाहिलं तर रुद्रचा मेसेज, जेवलात का नीट, मेसेज पाठवून बराच वेळ झाला होता. हो, तिनं रिप्लाय दिला. इकडे रुद्र जागेच होते. अजून झोपले नाहीत का? नाही, तुमच्या घरी गेले होते, आज मुक्ताईंची गाडी पुन्हा जुन्या रुळावरच धावली, रिमा म्हणाली. कोणत्या? काही नाही, सांगा ना जुन्या रुळावर म्हणजे काय? पार्थ दादांना बाळ आणायचं ना त्यांना, रिमा म्हणाली. रुद्राला कळालं की मुक्तानं पुन्हा लग्नाचा विषय काढला असणार. खूप वेळ कोणी काहीच मेसेज केला नाही. एवढा वेळ जागू नका, झोपा आता, मी पण झोपते, गुड नाईट, रिमानं मेसेज पाठवला. सकाळी जरा लवकरच जाऊ हॉस्पिटलमध्ये, असं म्हणून तिनं पुन्हा 6 अलार्म लावला आणि मोबाईल बाजूला ठेवून झोपायचा प्रयत्न करू लागली. गुड नाईट. रुद्र जागेच होते, झोप येत नव्हती. पुण्यात पहिल्यांदा पाहिलेली रिमा, ते सकाळी ओरडणारी रिमा, अशी एक एक करत रिमाची छबी नजरेसमोरून जात होती. कधी बरं आवडू लागले आपल्याला? ते नाही आठवत आता, पण नाशिकहून आल्यापासून मन रिमापाशीच घुटमळत राहतं. त्या अवतीभोवती असल्या की भारी वाटतं. त्यांच्या मनातही काहीतरी चाललंय खरं, किती काळजी करतात आमची. संध्याकाळी कोणी फेसबुक फ्रेंड आहे असं मनात म्हटल्यावरती कसला राग आला होता त्यांना, आणि फेसबुक फ्रेंडची थाप मारली ते ऐकून चेहरा खुलला होता. घरी मन लागणार नाही असं म्हणाल्या तेव्हा कसले सुखावलो आपण. हे प्रेम तर नाही ना? येस, हे प्रेमच आहे रुद्रभाऊ, प्रेमच आहे. विचारात कधी त्यांना झोप लागली कळलंच नाही. रिमा ही बऱ्याच वेळ रुद्रच्या विचारात होती आणि तिलाही मग उशिराच झोप लागली. सकाळी 6 अलार्मने रिमाला जाग आली.
खूप झोप येत होती, पण उठायला तर हवं म्हणून तिने उठून आवरायला घेतलं. तासभरानं आवरून बंगल्यावर आली. प्राचीची निघायची तयारी चालली होती. रिमानं तिला आवरायला मदत केली. प्राचीलाही आधी रुद्रला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. सगळ्यांचा निरोप घेऊन प्राची निघाली. रिमालाही तिनं घेतलं. पार्थ, सावी आणि रिमा 8 वाजताच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. पार्थ आणि सावी रुद्रला भेटायला आत गेली. रुद्र झोपले होते. घरून आणलेला चहा नाश्ता आदित्यनजवळ दिला. 10 मिनिटं थांबून रुद्रला उठवून त्यांचा निरोप घेऊन प्राची निघाली. रिमा तिला कारपर्यंत सोडायला गेली. कारमध्ये बसण्याआधी प्राचीनं तिला मिठी मारली. रुद्रची काळजी तू घेशीलच, पण स्वतःचीही घे. विकली ऑफ असेल तेव्हा भेटू. तोवर प्रेमात काहीतरी प्रगती कर, प्राचीनं हळूच कानात सांगितलं. तू ना सुधारणार नाहीस, असं म्हणत रिमानं प्राचीचा निरोप घेतला आणि इकडे रुद्रच्या रूममध्ये आली. बाबा, तुम्ही घरी जाऊन आराम करा, मी आहे इथे. 10:30 कोणाला तरी पाठवा. ओपीडी सुरू झाली की मला थांबता येणार नाही जास्त वेळ, रिमानं आदित्यला सांगितलं. हो बाबा, तुम्ही घरी जा आणि आता कोणाला तरी पाठवू नका. दुपारी टिफिनच पाठवा. हॉस्पिटलकडून नाश्ता येतो तो मिड मील होऊन जाईल. आणि जोशी सरांना विचारून घरी घेऊन चला, मला खूप कंटाळा आला इथं, रुद्र म्हणाले. नको हा बाबा, यांना इथेच राहू देत 2-4 दिवस. घरी जाऊन अजिबात काळजी घेणार नाहीत स्वतःची. इथे राहून कंटाळा आला की बरोबर सुधारतील, रिमा हसून म्हणाली. हो हो, डॉक्टर सांगतील तेव्हाच आपण डिस्चार्ज घेऊ. बरं, तुम्ही आहात तर आम्ही निघतो, आदित्य बाय करून निघाले. सरांना सांगायला हवं अजून 1-2 दिवस उशिरा पाठवा घरी, रिमा पुटपुटलेली रुद्रनं ऐकलं. किती दृष्ट आहात तुम्ही रिमा, एका गरीब मुलाला हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवायचे तुम्हाला, रुद्र म्हणाले. हो, कारण तो गरीब मुलगा आहे ना, स्वतःची काळजी घेत नाही, रिमा म्हणाली. रुद्र बेडवरून उठून सोफ्यावर येऊन बसले. मग तुम्ही सांगा काय काळजी घेऊ, आजपासून तुम्ही सांगाल ते ऐकू आम्ही, गॉड प्रॉमिस, रुद्र म्हणाले. बरं. तेवढ्यात सावी आणि मुक्ता आत आले. मुक्तानं येऊन रुद्रच्या गळ्यात हात टाकले. रुद्रने तिला मांडीवर घेतलं, गालाची पापी घेतली आणि मुक्तानं बॅगमधून आपलं ड्रॉइंग काढलं. सावी आई, तुम्ही आहात ना इथे, मी जाऊन इथे कार्ड पंच करून, असं सांगून रिमा बाहेर गेली. रुद्रने पाठमोऱ्या रिमाकडे पाहिलं. दादा, हे बघा ड्रॉइंग, असं म्हणत मुक्तानं पेपर रुद्रासमोर धरला. अखंड बडबड करत ती बोलत होती. दादा, तुम्ही रिमा प्रिन्सेसशी लग्न का करत नाही, मुक्तानं विचारलं. आम्ही तर कधीच तयार आहोत त्यांच्याशी लग्न करायला, पण त्याच काही बोलत नाहीत, मग आम्हाला कसं कळणार ना त्यांना आमच्याशी लग्न करायचं आहे की नाही, रुद्र म्हणाले. मग तुम्ही विचारा ना, नाहीतर आम्ही विचारू का, नाहीतर आई तुम्ही विचारा, मुक्ता म्हणाली. रुद्र, काही काय सांगताय त्यांना, त्या हैराण करतील डॉक्टर रिमांना, तुमच्या मस्करीत किती ऑकवर्ड फील करत असतील त्या, सावी म्हणाली. आई, आम्ही सिरियसली बोलतोय, रुद्रने सावीच्या कानात सांगितलं. खरंच, सावीनं जवळजवळ ओरडतच विचारलं. हो, मुक्ताईंनी आजवर कोणतीही गोष्ट मागितली आणि आम्ही त्यांच्यासाठी केली नाही असं झालं नाही, रुद्र बोललेलं आत येणाऱ्या रिमानं ऐकलं. म्हणजे रुद्र मुक्ताईसाठी काहीही करतील, अगदी लग्नसुद्धा, रिमाच्या पटकन मनात येऊन गेलं. रिमा दिदी, रिमा दिदी, दादा तुमच्याशी लग्न करायला तयार आहेत, आत्ताच त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही पण हो म्हणा ना प्लीज, मुक्तानं सांगितलं तसं रिमानं चमकून रुद्रकडे पाहिलं. तिच्या मनात विचार आला, म्हणजे रुद्र मुक्तांसाठी लग्न करणार आहेत, आपल्याला वाटतं तसं प्रेम वाटत नाही त्यांना आपल्याबद्दल. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.